हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील आपण सविस्तर माहिती विश्लेषणात्मक स्वरूपात एकत्रितरित्या पाहत आहोत जेणेकरून पसतिक्रम असेल किंवा मेरिटचा अंदाज बांधणं असेल यासाठी ही माहिती अतिशय उपयोगी सर्व डी टी एड बी एड बांधवांसाठी ठरेल अशा या व्हिडिओ आपण पाहत आहोत त्यातील पुढची व्हिडिओ आपण पाहतोय आणि ही पुढची व्हिडिओ आहे व्ही जे ए म्हणजेच विजा अ कॅटेगरीसाठी आणि या कॅटेगरीसाठी असणाऱ्या उमेदवारांसाठी आपण ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती करत कलेक्ट करत असताना किंवा डाटा कलेक्ट करत असताना एखादी मॅन्युअली चूक होऊ शकते त्यामुळं त्या, त्या बदललेल्या आकडेवारीची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका त्याच पद्धतीने थोडीशी माहितीमध्ये तपावत असेल तर समजून घ्यायलाही विसरू नका तोपर्यंत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के माहिती ही खात्रीशीरित्या किंवा अतिशय चांगल्या प्रकारे कलेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पाहूया अहमदनगर जिल्हा परिषद वी जे एसाठी शून्य जागा अकोला जिल्हा परिषद शून्य जागा अमरावती जिल्हा परिषद शून्य जागा औरंगाबाद जिल्हा परिषद शून्य जागा यानंतर आहे भंडारा जिल्हा परिषद एकूण आठ सर्वसाधारण पाच माजी सैनिक एक महिला दोन बुलढाणा जिल्हा शून्य जागा चंद्रपूर एक सर्वसाधारण एक धुळे जिल्हा परिषद शून्य जागा गडचिरोली जिल्हा परिषद सर्वसाधारण एकूण तेरा जागा त्यापैकी सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार गोंदिया जिल्हा परिषद एकूण बारा जागा सर्वसाधारण तीन खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार अशा एकूण बारा जागा हिंगोली जिल्हा परिषद शून्य जागा जळगाव जिल्हा परिषद शून्य जागा जालना जिल्हा परिषद शून्य जागा कोल्हापूर जिल्हा परिषद आठ जागा सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन थ्पुड़, त्याने पुढं त्यानंतर पुढं नांदेड जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषद शून्य जागा नंदुरबार जिल्हा परिषद दोन जागा त्यापैकी सर्वसाधारण एक महिला एक नाशिक जिल्हा परिषद शून्य जागा पालघर जिल्हा परिषद सहा जागा सर्वसाधारण दोन अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन परभणी जिल्हा परिषद शून्य जागा पुणे जिल्हा परिषद चौदा जागा त्यापैकी सर्वसाधारण पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार रायगड जिल्हा परिषद शून्य जागा रत्नागिरी जिल्हा परिषद सत्तेचाळीस जागा आणि या सत्तेचाळीस जागापैकी सर्वसाधारण पंधरा खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन चार माजी सैनिक सात महिला चौदा सांगली जिल्हा परिषद चौदा जागा सर्वसाधारण पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार अशा एकूण चौदा जागा सातारा जिल्हा परिषद शून्य जागा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अठरा जागा सर्वसाधारण सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक व अंशकालीन अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला पाच सोलापूर जिल्हा परिषद शून्य जागा वाशिम जिल्हा परिषद शून्य जागा यवतमाळ जिल्हा परिषद शून्य जागा एकंदरीतच काय तर वी जे ए म्हणजेच विजा अ या कॅटेगरीसाठी जिल्हा परिषदेमध्ये जाहीर झालेल्या किंवा जिल्हा परिषदेच्या सर्व जाहिरातीमधील एकूण जागा आहेत एकशे बेचाळीस आणि या एकशे बेचाळीस जागांसाठी जिल्हा परिषदेमध्ये ह्या सर्व राज्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडणार आहे सर्वसाधारण आहेत त्यामधील पन्नास खेळाडू आहेत आठ भूकंपग्रस्त आहेत एक प्रकल्पग्रस्त आहे आठ अंशकालीन आहे बारा माजी सैनिक आहे एकवीस महिला आहेत बेचाळीस एकूण एकशे बेचाळीस एकंदरीतच काय तर व्ही जे एचा कॅन्डिडेट असाल तर सर्वसाधारणमधून म्हणजे कोणतंही समांतर आरक्षण नसेल तर पहिल्या पन्नास गुणात म्हणजे टेटच्या पहिल्या पन्नास गुणात असणं आवश्यक आहे जेणेकरून यातून तुमचं सिलेक्शन व्ही जे ए कॅटेगरीतून सर्वसाधारण या प्रवर्गातून जिल्हा परिषदेसाठी पात्र ठराल अर्थात एक ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी नेमक्या कोणत्या आणि किती जागा आहेत हा मार्ग मात्र समजायला नाही आहे त्यामुळे ही एक त्रुटी म्हणा किंवा ही एक त्रुटी जाहिरातीतील राहिलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अजून क्लिअर माहिती देता आली असती अजून महत्त्वाचं असं हे या ठिकाणी व्ही ए कॅटेगरीसाठी पन्नास सर्वसाधारण आहेत त्यातील समजा ओपनच्या ज्या एकशे बत्तीस जागा आहे मदे या एकशे बत्तीसमध्ये ओपनमधील समजा काही कॅन्डिडेट गेले तर या ठिकाणी व्ही ए कॅटेगरीसाठी त्या पन्नास लिस्टमधला अजून उमेदवारांची संख्या म्हणजे विजयीच्या कॅटेगरीसाठी अजून संधी मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय तर विजय कॅटेगरीसाठी एकूण एकशे बेचाळीस जागा राज्यात जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत समांतर आरक्षण तसेच इतर आरक्षणाचा विचार करून या जागांची माहिती तुम्ही घ्यायला विसरू नका त्याच पद्धतीने या तुमच्या माहितीसाठी ही सर्व माहिती या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे विजयी कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो जिल्हा परिषद हाच आपला पहिला प्रेफरन्स असणार आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के म्हणण्यापेक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने निवड होणार आहे जिथे कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग किंवा गैरव्यवहाराचा अवलंब होणार नाही त्यामुळं जिल्हा परिषदेची अधिकाधिक स्पष्ट माहिती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायला विसरू नका तेव्हा लक्षात ठेवा विजे कॅटेगरीसाठी एकशे बेचाळीस जागा आहेत आणि या एकशे बेचाळीस जागाच्या दृष्टीनं तयारी करायला विसरू नका लवकरच पसंतीक्रम किंवा इतर माहितीबाबत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे तोही पाहायला विसरू नका तसेच इतर कॅटेगरीसुद्धा लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे तोही पाहायला विसरू नका धन्यवाद